नमस्कार शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर हवामान अभ्यासक सध्या महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये अंदाज व्यक्त करणार आहे आपण समोरील उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं तर आपण बघतो आहोत की महाराष्ट्रामध्ये मा पावसाचं वातावरण काही ठिकाणी तयार झालेलं आहे सध्या महाराष्ट्रामध्ये मा तर सर्वात जास्त पावसात जोर जो आहे तो नांदेड हिंगोली परभणी बीड जालन्याचा दक्षिणी भाग छत्रपती संभाजीनगरचा दक्षिणी भाग म्हणजे पैठणच्या काही भागामध्ये भारतातील सर्वात दमदार स्प्रे एक्स पंप ज्यामध्ये आहे वीस लिटरची मजबूत टाकी हाताळण्यास सोयीस्कर असलेला स्विच आणि चार्जिंग पोर्ट तीन फूट लांब ज्याने कराल दूरपर्यंत फवारणी स्प्रे एक्सपम्प आकर्षक ऑफर सह फक्त अॅग्रोस्टार वर उपलब्ध त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यामध्ये पूर्वेकडील आणि दक्षिणेकडील भागात जोरदार पाऊस वातावरण आहे शिवाय लातूर धाराशिव आणि सोलापूर पुणे सातारा या जिल्ह्यांमध्ये पावसाचं अधिक वातावरण आहे सर्वाधिक पावसाचं वातावरण हे गोवा सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या दक्षिणेला मोठ्या प्रमाणात पावसा वातावरण तयार झालं आहे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाचा मॅप जर बघितला तर आज पुन्हा पावसाची परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाल्यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास पुन्हा अडखळला आहे आणि हा जवळपास आपल्या अंदाजानुसार सतरा अठरा आणि एकोणीस तारखेपर्यंत अडखळेल आत्तापर्यंतच्या आपण जे पण हवामानाचे अंदाज सांगितले त्याचं सर्वात महत्त्वाचा आधार जो आहे तो एक्स्टेंडेड फॉर कॉस्ट हे मॉडेल आहे आणि या मॉडेलमध्ये आपल्याला जे काही दिसतं आहे ते आपण सातत्याने सांगत राहिलो आपण या ठिकाणी बघतो आहोत की चौदा ते वीस ऑक्टोबर या काळामध्ये महाराष्ट्रात पावसाचं वातोरण कायम आहे एकवीस तारखेपासून सत्तावीस तारखेपर्यंत देखील महाराष्ट्रात पावसाचं वातावरण कायम आहे आणि त्यानंतर या मॉडेलनुसार तीन नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रात पावसाचं वातावरण कायम राहणार आहे मात्र आपण बघतो की चार नोव्हेंबरपासून पुढे संपूर्ण मान्सून संपणार आहे म्हणजे याचा अर्थ या मॉडेलनुसार जवळपास तीन नोव्हेंबरपर्यंत पावसाची शक्यता कायम राहणार आहे मात्र तीव्रता ही अठ्ठावीस तारखेपर्यंतच असेल नंतर अतिशय हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तो भीतीदायक असणार नाही जे एफ एस मॉडेलनुसार आपण सतरा तारखेची पावसाची परिस्थिती जर बघितली अमरावती अकोल्याच्या उत्तरेला पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातही सतरा तारखेला पावसाचा प्रभाव राहणार नाही अशी शक्यता आहे मात्र पावसाचा खूप मोठा प्रभाव आपल्याला सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये दिसणार आहे आज या ठिकाणी खूप मोठा पाऊस पडतो आहे आपण बघतो की मराठवाड्यामध्ये सुद्धा नांदेड लातूर परभणी धाराशिव बीड या विभागातही पावसं वातावरण राहणार आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पावसं वातावरण सतरा तारखेला राहणार आहे आपण अठरा तारखेला बघितलं तर अठरा तारखेला देखील नाशिक अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विरळ स्वरूपात मध्यम ते हलका स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे एकूणच पावसाची मोठी परिस्थिती महाराष्ट्रात अठरा तारखेला राहणार आहे एकोणीस ही तीच परिस्थिती आपल्याला महाराष्ट्रामध्ये राहताना दिसते आहे की वीस तारखेला देखील महाराष्ट्रात पाऊस आहे परंतु उत्तरेकडून म्हणजे नंदुरबार धुळे जळगाव अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या उत्तरेकडून मान्सूनची माघार ज्या ठिकाणी झालेली आहे त्या ठिकाणी पाऊस मागे फिरेल म्हणजे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणी भागेतली आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर अगदी एकवीस तारखेपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे हे पावसाचं प्रमाण बावीस तारखेला विदर्भातून आणि बावीस तारखेलाच उत्तर महाराष्ट्रातून पूर्णता उघडेल मराठवाड्यातून तेवीस तारखेला पूर्ण पाऊस उघडेल मध्य महाराष्ट्रातूनही पूर्ण पाऊस उघडेल उत्तर कोकणातून पूर्ण पाऊस उघडेल केवळ दक्षिण कोकणात हलका असा पाऊस राहणार आहे म्हणजे तेवीस तारखेला महाराष्ट्रात विशेष पाऊस नाही आपल्या अंदाजानुसार संपूर्ण भारतातील महाराष्ट्रासह चोवीस तारखेला म्हणजे दिवाळीच्या दिवशी मान्सून संपलेला असेल कितीही वादळं तयार झाली किंवा चक्रीवादळं तयार झाली तरी देखील पंचवीस तारखेला किंवा सव्वीस तारखेला हे जार सर्व वातावरण पुन्हा विरुद्ध दिशेने निघून जाणार आहे भारताच्या पूर्वेला सरकणार आहे आणि संपूर्णत उघडीस तेवीस चोवीस पंचवीस आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातला मान्सून तेवीस चोवीस पंचवीस पूर्णत उघडेल या मॉडेलनुसार आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये सकाळपासूनच आज मोठं पाऊस उतरून राहिलं सध्या महाराष्ट्रामध्ये नांदेड बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा पुणे या विभागात जोरदार पावसाचं वातावरण आहे रात्री या वातावरणात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात रात्री देखील पावसाचा प्रभाव राहणार आहे सतरा तारखेला या मॉडेलनुसार संपूर्ण विदर्भ संपूर्ण उत्तर महाराष्ट्र संपूर्ण कोकण किनारपट्टीत पावसाचा प्रभाव राहील पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातही विरळ स्वरूपात पावसाचं वातावरण तयार होईल अठरा ही संपूर्ण महाराष्ट्रात पावसास अनुकूल अशा प्रकारची परिस्थिती आहे याचं कारण बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात एकाच वेळी दोन चक्राकार स्थिती किंवा कमीदाब आहेत आणि यामध्ये न्या निर्माण झालेली ट्रप ही या पावसाचं कारण आहे एकोणीस तारखेलाही या दोन्ही चक्राकार स्थिती असल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं वातावरण कायम राहणार आहे परंतु उत्तरेकडून पावसाची माघार सुरू होईल वीस किंवा एकवीस तारखेला देखील ठिकठिकाणी थीक महाराष्ट्रात खास करून पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात पावसाचा प्रभाव राहील या मॉडेलनुसार मात्र एकवीस तारखेनंतर पावसाचा प्रभाव कमी होत जाईल बावीस तेवीस चोवीस या तारखांना महाराष्ट्रात विशेष पावसाची शक्यता नाही एक वादळी परिस्थिती आपण बंगालच्या उपसागरात तयार होताना दिसते आहे याची तीव्रता जर वाढली आणि याला चक्रीवादळाचं नाव देण्याची वेळ आली तर सतरंग हे नाव देण्याची शक्यता आहे अगदी विजयवाडा आणि विशाखापट्टणमजवळ येऊन हे पहिल्यांदा आपल्याला पूर्वेला सरकताना दिसतं आहे किनारपट्टी भागातून हे पूर्वेला सरकेल असा आत्ताचा अंदाज आहे त्यामुळं महाराष्ट्रावर त्याचा कुठल्याही प्रकारचा धोका नाही परंतु महाराष्ट्रात आता मोठ्या पावसाचे दिवस केवळ वीस तारखेपर्यंत आहेत आपणास व्हिडिओमधील माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय वेराज़